b.n.borade engineering classes, scholars first preference. Minus 1. कोणता फॉर्म्युला यूज केला इथं बरं? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा ए प्लस बी आणि ए मायनस बी. पण याचा अजून काय लिहिता येईल मुलांना बघा नीट. 3x प्लस 2 डिवाइडेड बाय, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं एक्स प्लस 1 आहे, नंतर पण एक्स प्लस 1 आहे. तर एक्स प्लस 1 ला जर एक्स प्लस 1 ने मल्टीप्लाय केलं तर एक्स प्लस 1 चा काय झाला? स्क्वेअर. म्हणजे हा रिपीटेड झाला, एक्स प्लस 1 दोनदा आलाय आणि त्याला मल्टीप्लाय एक्स मायनस 1 आहे. म्हणजे आपला प्रॉब्लेम जो सॉल्व्ह करायला दिला होता ना तो हा नाहीये, हा प्रॉब्लेम आहे ज्याच्यामध्ये एक्स प्लस 1 दोनदा आलाय रिपीटेड, याचं पार्शियल फ्रॅक्शन आपल्याला करायचंय. मग त्यासाठी काय करूया ते कन्सिडर करूया. लेट अस राईट डाऊन 3x प्लस 2 डिवायडेड बाय एक्स प्लस 1 द ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1. मला सांगा बरं, याचं पार्शियल फ्रॅक्शन करायचं असेल तर काय करायला पाहिजे? कॅपिटल ए लिहूया, आपण काय लिहूया? एक्स मायनस 1 प्लस, आता मी रिपीटेड चं कसं लिहितो? एक्स प्लस 1 चा स्क्वेअर आहे तर असेंडिंग पॉवर मध्ये लिहित असतो की नाही मी? तर कॅपिटल बी अपॉन एक्स प्लस 1 चा स्क्वेअर डायरेक्ट लिहायचा का? तर नाही, फक्त इथं लिहायचं एक्स प्लस 1 प्लस कॅपिटल सी अपॉन एक्स प्लस 1 द होल ब्रॅकेट स्क्वेअर. याला म्हणूया इक्वेशन नंबर 1 आणि रिझन देऊया बाय रिझॉल्विंग इन टू पार्शियल फ्रॅक्शन. आता याच्यानंतरची आपली ती मॅजिकल स्टेप, ती येण्यासाठी काय करावं लागेल? तर ह्या डिनॉमिनेटरने थ्रू आउट मल्टीप्लाय करायला लागेल. तर इथे लिहू का मी मल्टीप्लाइंग? काय म्हणता येईल मला सांगा? थ्रू आउट बाय एक्स प्लस 1 द होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स मायनस 1. याने जर मी थ्रू आउट मल्टीप्लाय केलं तर काय इक्वेशन तयार होईल? इथं फक्त राहतील 3x प्लस 2 इक्वल टू साईन. आता मला इथं ए इंटू काय लिहिता येईल? फक्त एक एक्स मायनस 1 कॅन्सल होईल इथं, म्हणजे इथं राहणार आहे एक्स प्लस 1 द होल ब्रॅकेट स्क्वेअर. येस. प्लस बी इंटू किती असणार आहे? 1 एक्स प्लस 1 विल गेट कॅन्सल, सो इट इज एक्स प्लस 1 इंटू एक्स मायनस 1. येस. प्लस सी इंटू एक्स प्लस 1 स्क्वेअर कॅन्सल झाल्यानंतर इथं काय असणार आहे? तर एक्स मायनस 1 असणार आहे. बरोबर. तर ही ती इक्वेशन तयार झालंय. आता मला ए बी सी च्या व्हॅल्यू, तिघांच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत. ए ची व्हॅल्यू काढण्यासाठी, बी ची व्हॅल्यू काढण्यासाठी आणि सी ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय काय करावं लागेल बघूया. पहिली ते मी एक काम करणार आहे, माझ्याकडे दोन फॅक्टर आहेत जे लिनियर आहेत, मग त्यांना मी एकदा एकदा झिरो घेतोय आणि त्यामध्ये टाकतोय, बघूया काय येतं. पहिले एक्स मायनस 1 इक्वल टू 0 पुट करतोय मी. पुट एक्स मायनस 1 इक्वल टू 0, सो एक ची व्हॅल्यू किती बरं? 1. टाका, याच्यामध्ये काय होईल? 3 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 इक्वल टू, यात व्हॅल्यू टाकली तर काय होईल बरं? ए इन ब्रॅकेट 1 प्लस 1 द होल ब्रॅकेट स्क्वेअर. सेकंड आणि थर्ड टर्म मध्ये व्हॅल्यू टाकणार नाही. काय रिझन याचं? कारण एक्स मायनस 1 इथं आहे ते 0 कन्सिडर केलं आपण आणि तिथं सुद्धा आहे, सो इट इज 0. मग इथपर्यंत टाकूया. 3 इंटू 1 3 प्लस 2 इक्वल टू ए इन ब्रॅकेट 1 प्लस 1 2 आणि त्याचा काय स्क्वेअर. 3 आणि 2 किती होतील मुलांना? 5. ए इन ब्रॅकेट 2 चा स्क्वेअर 4, सो 5 इक्वल टू 4 ए. 4 डिवाइड आणूया अँड 5 अपॉन 4 इक्वल टू ए इज द व्हॅल्यू ऑफ ए. अशा रीतीने मला ए ची व्हॅल्यू मिळाली. आता मग काय करूया? पुढे मला सांगा, पुढचा एक फॅक्टर आहे एक्स प्लस 1, त्याची व्हॅल्यू इक्वल टू 0 घेऊया. पुट एक्स प्लस 1 इक्वल टू 0, सो एक्स ची व्हॅल्यू किती येणार बरं? मायनस 1. आणि यात टाका बरं काय होतंय? 3 इन ब्रॅकेट मायनस 1 प्लस 2 इक्वल टू, इथं व्हॅल्यू टाकता येईल का? नाही, कारण एक्स प्लस 1 0 असेल तर काय होणार? टर्म 0 होणार. इथं एक्स प्लस 1 आहे तर ही टर्म पण काय होणार? 0 होणार. म्हणजे आपल्याकडे एकच चॉईस आहे, सी इन ब्रॅकेट लिहायचं एक्सच्या जागी मायनस 1 मायनस 1. 3 इंटू मायनस 1 इज मायनस 3 प्लस 2 इक्वल टू सी इन ब्रॅकेट किती लिहूया? मायनस 2. सी इन ब्रॅकेट मायनस 2. मायनस 3 प्लस 2 इज मायनस 1 इक्वल टू मायनस 2 सी. बोथ साईड मायनस साईन कॅन्सल करूया, 2 इकडे मल्टीप्लाय 2 डिवाइड करूया, सो 1 अपॉन 2 इक्वल टू काय आलंय? सी. तर सी ची व्हॅल्यू 1 बाय 2 आलेली आहे. आता मला काय करता येईल? मला बी ची व्हॅल्यू काढायची आहे. माझ्याकडे असलेला स्टॉक खतम झालाय, एक्स मायनस 1 0 घेऊन झालाय, एक्स प्लस 1 ला पण 0 कन्सिडर करून झालंय आणि एक्स प्लस 1 चा स्क्वेअर 0 घेऊन तर फायदा नाही आहे. का?
कारण ती व्हॅल्यू झिरो घेतली काय आणि एक्स प्लस वन ला झिरो घेतलं काय, सेम. तर आपले आता सिच्युएशन अशी आहे की आपण काय करायची, एक व्हॅल्यू मनाने घ्यायची. ती व्हॅल्यू मनाने कोणती घ्यायची, आपल्या मनाने आपण नेहमी व्हॅल्यू घेत असतो एक्स इक्वल टू झिरो. जर आधी घेतलेलं नसेल तर आपल्या मनाची व्हॅल्यू तीच, पुट एक्स इक्वल टू झिरो. बघूया काय तयार होतंय. एक्स इक्वल टू झिरो बोललोय मी, मला सांगा ह्या इक्वेशन मध्ये टाका. थ्री इन ब्रॅकेट झिरो प्लस टू इक्वल टू ए इन ब्रॅकेट झिरो प्लस वन द होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस बी इन ब्रॅकेट झिरो प्लस वन इन टू झिरो मायनस वन, ओके, अँड प्लस सी इन प्लस सी इन ब्रॅकेट झिरो मायनस वन. इथपर्यंत आपण आलेलो आहोत. थ्री इंटू झिरो इज झिरो प्लस टू ए इन ब्रॅकेट झिरो प्लस वन इज वन चा स्क्वेअर वन प्लस बी इन ब्रॅकेट वन इन टू मायनस वन अँड प्लस सी इन ब्रॅकेट मायनस वन. तर हे किती असणार आहे, टू. दिस इज ए मायनस बी अँड मायनस सी. तर ह्या तीन व्हॅल्यू अशा आलेल्या आहेत. आता मला सांगा की ए ची व्हॅल्यू फाय बाय फोर आणि सी ची व्हॅल्यू किती आहे, वन बाय टू. त्या टाकूया आणि बघूया बी ची व्हॅल्यू आणत कशी. सो टू इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, फाय अपॉन फोर मायनस बी अँड मायनस सी ची व्हॅल्यू किती आलेली आपली, वन पॉईंट टू. नाव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ माय बी, मायनस बी ला इकडे आणूया प्लस टू ला तिकडे नेऊया. सिम्पल काम करूया. बी इक्वल टू फाय अपॉन फोर मायनस वन बाय टू प्लस टू ट्रान्सफर केला मायनस टू. आता हे सिम्प्लिफिकेशन करायचं एकदम सिम्पल मेथड आहे. एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करत बसा किंवा डिनॉमिनेटर सेम करा. टू ला अपॉन किती असतो, वन. त्यातला पर्याय मी कोणता यूज करतो, डिनॉमिनेटर सेम करणे. म्हणजे नेमकं काय, फोर टू वन चा एलसीएम किती असतो, फोर. मग आता फोर डायरेक्टली लिहून टाका, विचार न करता चार लिहूनच टाकलेत. मग आता मला सांगा फोरला कितीने मल्टिप्लाय केलं, तर फोर होतील वनने. म्हणजे फाईव्हला पण वनने मल्टिप्लाय करायला लागेल. फाईव्ह इंटू वन फाईव्ह, म्हणजे पाच तसेच राहतात. मायनस टूला कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, टूने. वरती पण टूने मल्टिप्लाय करा, वन इंटू टू टू. मायनस या वनला कितीने मल्टिप्लाय करू, फोरने. वरती पण फोरने मल्टिप्लाय करा, दॅट इज एट. तर अशा रीतीने मला सांगा फाईव्ह मायनस टू इज मायनस थ्री आणि मायनस थ्री मायनस एट किती होतील बरं, मायनस इलेव्हन होतील का नाही, अपॉन फोर. तर ही झाली व्हॅल्यू बी ची. तर अशा प्रकारे मला ए ची व्हॅल्यू, बी ची व्हॅल्यू आणि सी ची व्हॅल्यू मिळाली. फायनली आपण काय करू शकतो, फ्रॉम इक्वेशन नंबर वन लास्ट आन्सर लिहायचं असेल तर काय करावं लागेल, थ्री एक्स प्लस टू, थ्री एक्स प्लस टू डिवायडेड बाय एक्स प्लस वन द ब्रॅकेट स्क्वेअर इन टू एक्स मायनस वन इक्वल टू साईन. मला सांगा ए ची व्हॅल्यू किती आलेली आहे, फाय अपॉन फोर. तर फाय अपॉन फोर इथं लिहिलं, डिवाइड बाय किती लिहूया, एक्स मायनस वन लिहूया. प्लस व्हॅल्यू ऑफ बी इतक्यात मिळाले मला, मायनस इलेव्हन बाय फोर. तर इथं मायनस इलेव्हन बाय फोर डिवायडेड बाय लिहूया एक्स प्लस वन. अँड प्लस सी ची व्हॅल्यू किती आहे मुलांनो, सी ची वन अपॉन टू आणि त्याला डिवाइड बाय काय लिहूया, एक्स प्लस वन द होल ब्रॅकेट स्क्वेअर. आणि आपल्याला म्हणता येईल विच इज रिक्वायर्ड पार्शियल फ्रॅक्शन.